जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। लॉकडाऊनच्या काळात मद्य विक्री बंद असल्याने चोरटी वाहतूक सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। सिरॅमिक साहित्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून तब्बल 1 कोटी रुपयांचा मद्य साठा जप्त करण्यात आला। शनिवारी नगर मनमाड रोडवरील एवला टोलनाक्याजवळ पिंपळगाव जलान शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली। ट्रक चालक भगवानदास धनसिंग कुशवाह, विनोद फुलसिंह कुशवाह यांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहळ यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्पादन शुल्काचे भरारी पथक गस्तीवर असताना मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली। पथकाने पिंपळगाव जलाल शिवारात सापळा रचला येवला टोलनाका येथे ट्रक UP 82T 9077 थांबवला असता पथकाने ट्रक मधील साहित्याची तपासणी केली। यात बाथरूम मध्ये लागणारे चिनी मातीच्या भांड्याचे बॉक्स असल्याचं निदर्शनास आले। मद्यसाठा असल्याची माहिती असल्यानं पथकाने सर्व बॉक्स काढले असता विदेशी मद्याचे 400 बॉक्स आढळून आले। चालकाने सुरुवातीस उडवाउडवीचे उत्तर दिले। पथकाने ट्रकची झडती घेतली असता चोर कप्प्यात मद्य साठा आढळून आला। यावेळी उत्पादन शुल्क निरीक्षक RM फुलझळके यांनी अधिक माहिती दिली। त्या गाडीच्या समोर अडवून सदरचा ही गाडी पकडली। त्यानुसार बातमीदाराने सांगितल्यानुसार आत गाडीच्या किन्नर साईडच्या सीटच्या पाठीमागे कप्प्यामधून कप्पा उघडला असता त्यात ह्या गोवा बनावटी दारूच्या मद्यसाठा मिळून आला। त्यानुसार त्या गाडीला इथं नाशिकमध्ये येऊन पूर्णपणे तपासणी केली असता एक जवळपास 1 कोटी रुपयाचा मुद्देमाल जो की महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गोवा बनावटीचा मिळालेला। ही गाडी आता अजून त्याचा तपास होणे बाकी आहे। ही गाडी गोव्यावरून आलेली आहे परंतु पुढे कुठं जात होती याचा तपास होणे बाकी। हे गोवा राज्यामध्ये या मद्याची किंमत कमी आहे आणि आता लॉकडाऊन चालू असल्यामुळे मद्याची किमती लोक चढ्या भावाने विकतात त्यामुळे तेथील किमती कमी असल्यामुळे इथे हे म्हणजे सराईत मद्य तस्कर असल्यामुळे त्यांना याचा फायदा होतो। यात आता प्राथमिक आता 2 आरोपी आपण म्हणजे घटनास्थळावरच अटक केलेली आहे, घटनास्थळावरच पकडलेली आहे। हा ड्रायव्हर आणि दोन्ही ड्रायव्हर आहेत। उपायुक्त अर्जुन ओहळ यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक RM फुलझळके, SS रावते, AB पाटील, गोकुळ शिंदे, लोकेश गायकवाड, विठ्ठल हाके, भाऊसाहेब भुले, युवराज रत्वेकर, PD कुडवे यांच्या पथकाने ही कारवाई केली। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।